नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? ठाणे महानगरपालिका व्हर्च्युअल क्लासरूम मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. अभ्यास करत आहात अशी मला पूर्णपणे खात्री आहेच. आज आपण इतिहासाच्या पाठामध्ये इतिहासाची साधने हे पाहणार आहोत. आपला पाठ आहे इतिहासाची साधने. मग या इतिहासाच्या साधनांचा आपण अभ्यास करताना कोणकोणत्या बाबींचा समावेश होतो ते पाहणार आहोत. मित्रांनो, इतिहास म्हटला की हा पुराव्यांवर आधारित असतो. या पुराव्यांना इतिहासाची साधने असं म्हटलं जातं. कोणत्याही देशाचा जर आपण इतिहास पाहिला तर त्या इतिहास लेखनास प्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहासाची साधने म्हणतात. मित्रांनो, आपण मागील वर्षी प्राचीन व मध्ययुगीन भारताच्या इतिहासाच्या साधनांचा अभ्यास केला, पण इयत्ता 8वीमध्ये आपण आधुनिक इतिहासाच्या साधनांचा अभ्यास करणार आहोत. मग ह्या इतिहासाच्या साधनांमध्ये कोणकोणत्या साधनांचा समावेश होतो? तर यामध्ये भौतिक साधनं, लिखित साधनं, मौखिक साधन. त्यांचा समावेश होतो. पण आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित, म्हणजे जसजसं तंत्रज्ञान विकसित होत गेलं त्यावर आधारित दृकश्राव्य साधनांचा समावेश केला गेला. दृकश्राव्य साधनांचा समावेश केला गेला. जसं आपण पाहतो की आपल्याकडे पूर्वी जे आपले मोबाईल होते ते ब्लॅक अँड व्हाईट होते, छोटे होते. नंतर आपले पुन्हा टच स्क्रीनचे आलेले आहेत. नंतर आता आपल्याकडे स्मार्टफोन आलेले की तिथे आपल्याला सोशल मीडियाद्वारे आपल्याला संपूर्ण माहिती तिथे एकत्रितपणे मिळते. त्याचप्रमाणे आपलं त्यावेळेस आधुनिक तंत्रज्ञान जसंसं विकसित होत गेलं तसतसं इतिहासाची साधने सुद्धा बदलत गेली. मग ह्या दृकश्राव्य साधनांमध्ये काय येतं? तर त्यामध्ये छायाचित्रण करण्यात आलं, ध्वनिमुद्रण करण्यात आलं, म्हणजे रेकॉर्डिंग जे आपण म्हणतो ते करण्यात आलं. त्यातून इत्यादीचा त्या काळात विकास झाला आणि त्यातून निर्माण झालेली जी छायाचित्रं होती, म्हणजे ध्वनिमुद्रण, छायाचित्रण, यामधून निर्माण झालेली जी छायाचित्रं होती ती छायाचित्रे आणि ध्वनिमुद्रते इत्यादीचा वापर इतिहासाची साधने म्हणून केला गेला. म्हणजे ध्वनिमुद्रिते आणि छायाचित्र याचा वापर इतिहासाचे साधनं म्हणून आपणास करता येतो. तर आज आपण बाळांनो सर्वप्रथम पाहणार आहोत भौतिक साधने. मग या भौतिक साधनामध्ये कशा कशाचा समावेश होतो? तर त्यामध्ये होतो वास्तू, नाणी, पुतळे इत्यादीचा समावेश होतो. पदके सुद्धा आहेत या भौतिक साधनात. तर आज आपण या इतिहासाच्या भौतिक साधनांमध्ये विविध वास्तू, नाणी, पुतळे आणि पदकांचा, म्हणजे कशा प्रकारे इतिहासाच्या साधनांचा आपल्याला त्यामुळे अभ्यास करता येईल आणि त्यातून आपल्याला कोणती माहिती मिळेल आपण ते पाहणार आहोत. तर सर्वप्रथम पाहणार आहोत आपण इमारती व वास्तू, म्हणजे इमारती आणि वास्तूंमधून आपल्याला कोणत्या कोणत्या इतिहास कळतो. तर आपल्याला मित्रांनो आधुनिक भारताचा इतिहास, म्हणजे आपण मागच्या वर्षी मध्ययुगीन भारत पाहिलेला आहे, पण आधुनिक भारताच्या इतिहासातील कालखंड हा युरोपीय, म्हणजे विशेषतः ब्रिटिश सत्ताधीश, म्हणजे आपला देश 15 ऑगस्ट 1947 साली स्वातंत्र्य झाला त्यापूर्वी आपल्याकडे इंग्रजांचं राज्य होतं. मग त्यावेळेचे सत्ताधीश आणि संस्थानिकांचा राज्य कारभाराचा हा काळ मानला जातो. म्हणजेच काय, आधुनिक भारताचा इतिहास हा ब्रिटिश सत्ताधीश आणि संस्थानिकांचा राज्य कारभार असलेला काळ मानला जातो. मग या काळात या काळामध्ये आपल्याला काय काय कळतं, काय काय बांधण्यात आलं? तर या काळामध्ये इमारती
पूल, रस्ते, पानपोया, कारंजे इत्यादि वास्तु बांधल्या गेल्या। तसेच या इमारतींमध्ये म्हणजे ज्या आधुनिक भारतामध्ये ज्या इतिहासाचा जो कालखंड आहे त्या ज्या इमारती बांधल्या गेल्या त्या इमारतींमध्ये प्रशासकीय कचेऱ्या, अधिकाऱ्यांची म्हणजे त्यावेळेचे जे अधिकारी होते तसेच जे नेते होते आपल्या भारतामध्ये जे नेते झालेले आहेत क्रांतिकारक झालेले आहेत त्या क्रांतिकारकांची निवासस्थाने, संस्थानिकांचे राजवाडे, किल्ले बांधलेले होते, तुरुंग होते यासारख्या इतिहासाचा त्या समावेश होतो। म्हणजे आपल्याला ह्या इमारती आणि वास्तूंमधून आपल्याला या बाबींचा कळतो। तर उदाहरण जर घ्यायचं असेल तर मित्रांनो सेल्युलर जेल, ह्या जेलमधून याची जर आपल्याला आठवण आली तर ते जेल आहे अंदमान येथे। अंदमान येथील सेल्युलर जेल या वास्तूला जर आपण भेट दिली तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या माहिती क्रांतिकारकाविषयी आपल्याला काय कळतं, माहिती मिळते म्हणजे त्यांनी कोणतं कार्य केलेलं आहे त्यामुळे। आणि अशा वास्तूंमुळे आपणास तत्कालीन इतिहास, स्थापत्यशास्त्र, त्यावेळेचं स्थापत्यशास्त्र कसं होतं, त्याकाळचा तात्कालिक इतिहास कसा होता आणि म्हणजे त्यावेळेच्या वास्तूच्या स्वरूपावरून जर आपण जर वास्तू पाहिल्या मित्रांनो ह्या इमारती आणि वास्तू जर पाहिल्या तर त्या इमारतीवरून आपल्याला त्यावेळेची आर्थिक संपन्नता कळते। जसं आपल्याला आपण आता पण आपण ताजमहल जर पाहिला तर आपल्याला कळते की त्यावेळेच्या राजाची ती आर्थिक संपन्नता कशी होती, त्यामागचा इतिहास कसा होता। त्याचप्रमाणे आपण जर ह्या जेलला जर भेट दिली तर त्यावेळेचे आपल्याला स्वातंत्र्यवीर सावरकर हे क्रांतिकारक जे होते त्यांच्याविषयीची माहिती मिळते। आणि तसेच आपणास या वास्तूंमुळे आपल्याला तत्कालीन इतिहास, स्थापत्यशास्त्र आणि वास्तूंच्या स्वरूपावरून त्यावेळेची आर्थिक संपन्नता कळते। त्याचप्रमाणे वास्तूंमध्ये जर आपण पुन्हा पाहिलं तर मणिभवन म्हणजे मुंबई येथे जे मणिभवन आहे आपण जर त्याला भेट दिली, तसेच वर्धा येथील सेवाग्राम आश्रम या वास्तूला जर आपण भेट दिली तर गांधीजींच्या महात्मा गांधी जे आहेत त्यांच्या कार्याविषयीची माहिती आपल्याला या मणिभवन म्हणजे मुंबईतील मणिभवन आणि वर्धा येथील सेवाग्राम आश्रम या वास्तूंमुळे आपल्याला महात्मा गांधीजींच्या कार्याविषयीची माहिती मिळते। आता आपण पुढे पाहणार आहोत वस्तू संग्रहालय जे आपण मगाशी पाहिलं की आपल्याला इथे भौतिक साधनांमध्ये वस्तू ज्या आपण पाहिलेल्या आहेत तर ती आहे वस्तू संग्रहालय। वस्तू संग्रहालय आणि इतिहास याविषयी आपण जे आता माहिती जाणून घेणार आहोत तर त्यामध्ये काय आहेत वस्तू संग्रहालय। जर आपण बघा आपल्या मुंबईला सुद्धा म्युझियम आहे, त्या म्युझियममध्ये जर आपण गेलो तर आपल्याला विविध प्रकारचे संपूर्ण आपल्याला इतिहास माहिती मिळते। त्याचप्रमाणे त्यावेळेची जी वस्तू संग्रहालय होती त्याप्रमाणे आपल्याला विविध वस्तू, चित्रे, छायाचित्रे यासारख्या गोष्टींचे तिथे जतन करून ठेवलेलं आहे आणि त्यावरून आपल्याला तो इतिहास कळतो। उदाहरणच घ्यायचं असेल तर पुण्यातील आगाखान पॅलेस येथे काय आहे तर गांधीजींचं स्मारक आहे आणि त्या संग्रहालयात महात्मा गांधीजींनी जे जे काही वापरलेलं होतं त्या वापरातील अनेक वस्तू, कागदपत्रे आपणास पाहावयास मिळतात। अशा प्रकारे आपल्याला वस्तू संग्रहालयामधून माहिती मिळते। पुढचं आहे पुतळे। पुढचं आहे पुतळे। पुतळ्यांवरून आपल्याला कोणता इतिहास कळतो किंवा आपण स्मारके भौतिक सुविधांमध्ये आपण भौतिक जी साधनं आहेत त्यामध्ये पुतळे आणि स्मारकांचा सुद्धा समावेश होतो। तर पुतळे आणि स्मारके जर म्हटलं तर इतिहासाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं हे पुतळे आणि स्मारके आहेत। त्या काळामध्ये म्हणजे स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात म्हणजे स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्या काळात अनेक व्यक्तींची स्मारके पुतळ्यांच्या स्वरूपात उभारली गेलेली आहेत। मी काय सांगते पुन्हा ऐका,
की आपली जी पुतळे आणि स्मारके आहेत म्हणजे इतिहासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजे स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतर स्वातंत्र्योत्तर काळामध्ये अनेक व्यक्तींची स्मारके आणि पुतळ्यांच्या स्वरूपामध्ये उभारली गेलेली आहे. मग त्याचं महत्त्व काय मित्रांनो, आपल्याला काय कळतं? तर आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये आपल्याला म्हणजे जे आपल्याला आपण जे अभ्यास करणार आहोत त्या दृष्टीने ही जे पुतळे आणि स्मारकांचं मोलाचं स्थान आहे. या पुतळ्यांवरून आपणास त्या काळातील राज्यकर्ते कोण होते, समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती कोण होती याविषयीची माहिती मिळते. आणि तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, पुतळे जे आहेत जर तुम्ही बारकाईने त्याचा जर अभ्यास केला तर पुतळ्याच्या दर्शनी भागावर संबंधित व्यक्तीचं नाव असतं, त्यांच्या जन्म मृत्यूची नोंद असते, त्या व्यक्तींचे थोडक्यात कार्य लिहिलेलं असतं, या म्हणजे त्यांचं संपूर्ण जीवनपट याविषयीची माहिती या पुतळे आणि स्मारकावरून कळतं. जसं आपल्या शाळेमध्ये आपल्या शाळेची स्थापना कधी कशी झालेली आहे, कोणी त्याचं उद्घाटन केलेलं आहे हे आपण जसं दर्शनी भागावर लिहिलेलं असतं म्हणजे आत्ताच्या काळामध्ये, तर त्या आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये ह्या पुतळ्यांच्या दर्शनी पाटीवर त्या त्या आपल्या महत्त्वाच्या ज्या व्यक्ती होत्या, म्हणजे जसं उदाहरणार्थ घ्यायचं झालं तर महात्मा गांधी, महात्मा ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर असे विविध इत्या क्रांतिकारक आणि नेत्यांची आपल्याला ह्या पुतळ्यांद्वारे त्यांचा पूर्ण जीवनपट आपल्या डोळ्यासमोर येतो, म्हणजे आपल्याला त्यांच्या जीवनकार्याची माहिती मिळते. आता आपण जे पाहिलेलं आहे भौतिक साधनांमध्ये वास्तू, नाणी, पुतळे, पदके, स्मारके त्या त्या वास्तूंवरून आपल्याला तो त्या आधुनिक भारताच्या इतिहासाची माहिती कळालेली आहे. तर आता आपण पाहणार आहोत लिखित साधने कोणती आहेत. आपल्याला आतापर्यंत कळलं की भौतिक साधने काय आहेत, त्यांचं महत्त्व काय आहे आणि त्यावरून आपल्याला तो इतिहास कसा कळतो, तर आता आपण पाहणार आहोत लिखित साधने. आता लिखित साधनांमध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश होतो, कोणकोणती आहेत लिखित साधने आधुनिक भारताच्या इतिहासाच्या साधनांपैकी. लिखित साधनांमध्ये पत्रव्यवहार, पत्रव्यवहार, वृत्तपत्रे, परदेशी व्यक्तींच्या नोंदी, म्हणजे आपल्या इथे कोणी कोणी भेट दिलेल्या आहेत, पुन्हा चरित्र आहे, आत्मचरित्र आहे, पुस्तक आहे, चरित्र आहे, अशा प्रकारे लिखित साधनांमधून आपल्याला इतिहासाचे महत्त्व सुद्धा आपल्याला समजते. तर आपण आता सर्वप्रथम पाहणार आहोत वृत्तपत्रे आणि नियतकालिके. ह्या वृत्तपत्रे आणि नियतकालिकेमधून आपणास कोणकोणता इतिहास कळतो ते आज आपण पाहणार आहोत. लिखित साधनांमध्ये वृत्तपत्रे आणि नियतकालिकेंचा महत्त्वाचा वाटा काय आहे किंवा महत्त्वाचं त्याचं महत्त्व काय आहे ते आता आपण पाहणार आहोत. वृत्तपत्रिके आणि नियतकालिके म्हणजे वृत्तपत्रांमधून आपल्याला समकालीन घटनांविषयीची माहिती मिळते, त्याचबरोबर एखाद्या घटनेचे सखोल विश्लेषण, मान्यवरांची मतमतांतरे. आता आपल्या वर्गात पण कशी प्रत्येकाचं मत वेगवेगळं असतं ना, तर त्या काळात आपल्याला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्या राजकीय नेत्यांची किंवा ते मान्यवर जे होते त्यांची मतमतांतरे ह्या आपल्याला वृत्तपत्रांमधून कळतं. तसंच त्या काळात अग्रलेख म्हणजे जो वृत्तपत्रांचा जो संपादक असतो तो अग्रलेख लिहितो आणि त्या अग्रलेख जे त्या काळी प्रसिद्ध होते त्यामुळे आपल्याला त्या काळातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक घडामोडींची माहिती कळत होती. काय सांगितलं मी की त्या काळामध्ये वृत्तपत्रांमधून राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक घडामोडींची आपल्याला माहिती मिळते. स्वातंत्र्यपूर्व काळात
ज्ञानोदय, ज्ञान प्रकाश, केशरी, दीनबंधू, अमृत बाजार पत्रिका यासारखी वृत्तपत्रे लोकजागृतीची महत्त्वाची साधन होती. केशरी दीनबंधू अमृत बाजार ज्ञानोदय ज्ञान प्रकाश इत्यादींमधून आपल्याला लोकजागृतीची म्हणजे ही जी वृत्तपत्र होती ही लोक वृत्तपत्र आपल्याला लोकजागृतीचे महत्त्व त्यामुळे समजत होतं. या वृत्तपत्रांमधून जसं आता आपल्याला सोशल मीडियाद्वारे मोबाईलद्वारे संपूर्ण जगाची माहिती मिळते पण त्या काळी मात्र ह्या वृत्तपत्रांद्वारे ब्रिटिश सरकार म्हणजे आपल्या देशावर ब्रिटिशांचं राज्य होतं तर मग ब्रिटिश सरकारची भारताविषयीची धोरणं कोणती होती, त्यांचे भारतावरील परिणाम काय झाले असावेत या विषयाचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला या वृत्तपत्रांचा आपल्याला या वृत्तपत्रांमधून ही सर्व माहिती कळते. म्हणजे वृत्तपत्र ही महत्त्वाची भूमिका त्या काळी बजावत होती. तसंच या वृत्तपत्रांमधून केवळ राजकीयच नव्हे, मी तुम्हाला सांगितलं तर सामाजिक प्रबोधनाची साधनं म्हणजे साधनांचा साधन म्हणूनही तिथे ती काम करत होती. म्हणजे राजकीय हेतूने प्रेरित होणं इतकंच काम नव्हतं तर सामाजिक प्रबोधन करणं माणसांमध्ये जनमाणसांमध्ये ती साधनं महत्त्वाची भूमिका करत होती. विष्णूशास्त्री चिपळूणकर आपल्या विष्णूशास्त्री चिपळूणकर यांनी निबंधमाला जे वृत्तपत्र जे होते निबंधमाला या मासिकातून म्हणजे मासिक जी तयार केली त्यामधून म्हणजे विष्णूशास्त्री चिपळूणकर यांनी निबंधमाला या मासिकातून तर लोकहितवादी उर्फ गोपाळ हरी देशमुख यांनी प्रभाकर या साप्ताहिकातून लिहिलेली शतपत्रे यातून विविध सामाजिक व सांस्कृतिक विषयावर भाष्य केले. म्हणजे त्यावेळेचा इतिहास आपल्याला ह्या निबंधमाला आणि प्रभाकर या साप्ताहिकातून पाहावयास मिळतो. अशा प्रकारे जनजागृतीचं काम हे वृत्तपत्रे आणि नियतकालिके करत होते. आता आपण पाहिलंय की लोकहितवादींचा निबंध विष्णूशास्त्री चिपळूणकर निबंधमाला आणि लोकहितवादी प्रभाकर या साप्ताहिकातून त्यांनी लिखाण केलेलं होतं. आता आपण पाहणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि वृत्तपत्रे यांचा काय संबंध आहे आणि यांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखणीतून आपल्याला कशाची माहिती मिळते आणि त्यांनी कोणते वृत्तपत्र चालवले आहेत ते आपण पाहणार आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी आपल्या देशाची राज्यघटना लिहिलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणती महत्त्वाची भूमिका बजावली आहे वृत्तपत्रांमधून तर त्यांनी जानेवारी 1920 मध्ये मूकनायक हे पाक्षिक सुरू केले त्यातून त्यांनी जनजागृतीच केलेली आहे. आणि मग पुढे काय झालं त्यांना पुढे अभ्यासाकरता इंग्लंडला जावे लागलं होतं. हे करत असतानाच इंग्लंडला ते अभ्यास करण्यासाठी गेले होते. विद्याविभूषित आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर त्यामुळे ते इंग्लंडला गेले आणि मग हे पत्र जे आहे त्यांनी मूकनायक हे पत्र त्यांनी आपल्या सहकाऱ्यांकडे सोपवले. पुन्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा भारतात परतले मित्रांनो तेव्हा एप्रिल 1927
1927 मध्ये त्यांनी बहिष्कृत भारत बहिष्कृत भारत हे पत्र सुरू केले. मग सामान्य जनतेचे प्रबोधन होण्यासाठी, त्यांचे संघटन करण्यासाठी बहिष्कृत भारत या पत्रातून त्यांनी लेखन केले. त्याशिवाय त्यांनी जनता आणि प्रबुद्ध भारत अशी दोन वृत्तपत्र सुद्धा त्या काळी चालवली होती. जनता आणि प्रबुद्ध भारत ही त्यांनी काय केलेले आहे, दोन वृत्तपत्र सुरू केलेले आहे. आणि हे जे आहे त्यांनी बहिष्कृत भारत हे त्यांनी काय केलेलं आहे, पत्र सुरू केलेलं आहे. आणि हे काय आहे, मूकनायक हे पाक्षिक आहे, हे त्यांनी पाक्षिक सुरू केलेलं आहे. आणि त्यांनी काय केलेलं आहे, यामधून सामान्य जनतेचं प्रबोधन केलेलं आहे. अशा प्रकारे आंबेडकरांनी वृत्तपत्रांमधून समाजामध्ये जनजागृती केलेली आहे. आता कळालं तुम्हाला, आपण सर्वप्रथम काय पाहिलेलं आहे, भौतिक साधने पाहिलेली आहे. त्यानंतर आपण पाहिलेलं आहे की लिखित साधने काय, म्हणजे इतिहासाच्या अभ्यासाच्या दृष्टीने कोणकोणती साधने महत्वाची भूमिका बजावत आहेत, आपण ते मित्रांनो पाहिलेलं आहोत. सर्वप्रथम आपण पाहिलेलं आहे भौतिक साधने, दृकश्राव्य साधने त्यामध्ये समावेश आहे. तसंच आपण पाहिलेलं आहे लिखित साधने. या प्रत्येक साधनांद्वारे आपल्याला इतिहास म्हणजे आधुनिक भारताच्या इतिहासाची माहिती कळते. मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत महत्वाची भूमिका बजावणारा म्हणजे लिखित साधनांमध्ये नकाशे व आराखडे. आपण आता भौतिक साधनं पाहिली, लिखित साधनं पाहिली. लिखित साधनांमध्ये कोणाचा कशा कशाचा समावेश होतो आपण ते पाहिलेलं आहे. आणि आता आपण पाहणार आहोत नकाशे आणि आराखडे. नकाशे आणि आराखडे, नकाशे आणि आराखडे कोणती महत्वाची भूमिका बजावत आहे आपल्याला इतिहासाच्या अभ्यासाच्या दृष्टीने. तर मित्रांनो, नकाशे म्हटले की आपल्या डोळ्यासमोर काय येतं, की त्यात म्हणजे प्रत्येक ठिकाण आणि त्या ठिकाणाचं महत्व. तर त्या काळी आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये नकाशे हे अतिशय महत्वाचं साधन असं मानलं जातं. त्यावरून आपल्याला विविध शहरांचे किंवा एखाद्या ठिकाणाचे बदलणारे स्वरूप अभ्यासता येतं. जसं आता आपण कुठे जाणार असेल तर आपण गुगलच्या मार्फत आपण त्या त्या जागेवर पोहोचतो, पण त्या काळात नकाशावरून त्या शहराचं किंवा त्या शहराचं बदलणारं रूप आपल्याला पाहावयास मिळतं. त्याचप्रमाणे ब्रिटिश काळामध्ये स्थापन झालेल्या सर्वे ऑफ इंडिया या स्वतंत्र विभागाने भारताच्या विविध प्रांतांचे सर्वे ऑफ इंडिया सर्वे ऑफ इंडिया सर्वे ऑफ इंडिया मधून आपल्याला त्यावेळेचे म्हणजे भारताच्या विविध प्रांताचे शहराचे शास्त्र शुद्ध पद्धतीने सर्वेक्षण करून ते नकाशे तयार केलेले आहेत. कळलं? या म्हणजे पूर्ण असं नाही की नकाशा आपण करायचा म्हणून केलेला आहे त्यामधून आपल्याला काही कळत नाही असं नाही, तर पूर्ण अभ्यास करून तो त्या काळचे ते नकाशे तयार केलेले म्हणजे स्वतंत्र सर्वे ऑफ इंडिया हा स्वतंत्र विभागच तयार करण्यात आला की ज्यामधून या नकाशाद्वारे आपल्याला आधुनिक भारताचा इतिहास कळतो. आता आपण हे पाहिलं नकाशे, आता आपल्याला पाहायचं आहे यामध्ये नकाशावरून आपल्याला कळलं की आपण नकाशाद्वारे आपल्याला काय कळतंय, शहराची माहिती, त्यावेळीचे बदलणारे स्वरूप. आता आपल्याला पाहायचं आहे आराखडा. आराखड्यावरून आपल्याला कोणती माहिती कळते, तर त्यावेळेचे जे वास्तुविशारद होते त्यांनी केलेले आराखडे हे सुद्धा स्थापत्यशास्त्राच्या
तसेच एखाद्या विभागाच्या विकासाचे टप्पे च्या दृष्टीने महत्वाचे ठरतात. एखादा प्लॅन आपल्याला बघा, जर समजा आपल्या घरात पण बघा ना, आपण जर घर बांधायचं असेल तर त्यावेळी आपण काय करतो, ते पूर्ण आलेख तयार करतो, आराखडा तयार करतो, आणि त्यामुळे मग आपल्याला घराची ती बांधणी करता येते. त्या ह्या आराखड्यांमुळे आपल्याला त्यावेळेच्या विकासाचे टप्पे समजलेले आहेत. मुंबई पोर्ट ट्रस्ट या विभागाकडे, जसं इथे यांच्याकडे सर्वे ऑफ इंडियाचा स्वतंत्र विभाग नकाशासाठी देण्यात आला होता, तर यामध्ये मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये मुंबई बंदराचे मूळ आराखडे म्हणजे यांच्याकडे जे आहे त्यांच्याकडे स्वतंत्र विभाग दिला ह्या बंदरांचा अभ्यास करण्यासाठीचा. आणि पुढे हेच आराखडे आपल्याला जर बंदर विकसित करायचं असेल तर त्या वास्तुविशारद किंवा अभियंते, अभियंते म्हणजे इंजिनियर, यांनी केलेल्या आराखड्यावरून आपल्याला मुंबईचा नागरी विकास म्हणजे तो विकास कसा झालेला आहे याबद्दलची आपल्याला या आराखड्यावरून काय कळते मित्रांनो, माहिती कळते. तर अशा प्रकारे आपण आज इतिहासाची साधने पाहिलेली आहेत. त्यामध्ये आपण पाहिलेलं आहे लिखित भौतिक साधने, लिखित साधने कोणती आहेत, लिखित साधनांमध्ये कोणते कोणते महत्वाचे भूमिका बजावतात, कोणकोणती साधने महत्वाची भूमिका बजावतात, भौतिक साधनांमध्ये कोणकोणती साधनं महत्वाची भूमिका बजावतात, त्यांचे महत्व काय आहे, त्यावर आपल्याला कोणता इतिहास कळतो हे आपण पाहिलेलं आहे. तसंच आपल्याला वृत्तपत्रांमधून आपल्याला कोणता इतिहास कळतो किंवा त्यावेळेचं समाज प्रबोधन कशा प्रकारे कळतं हे आपण वृत्तपत्रांमधून पाहिलेलं आहे. नकाशांमधून आपल्याला त्या काळची पूर्ण स्थिती पाहावयास मिळते. आराखड्यावरून आपल्याला नागरी विकास समजतो. त्या अशा प्रकारे ही इतिहासाच्या साधनांमध्ये लिखित साधने, भौतिक साधने यावरून आपल्याला त्या काळचा इतिहास समजतो. याला आपण म्हणतो इतिहासाची साधने. आज आपण भौतिक साधने आणि लिखित साधने पाहिलेली आहेत, त्याचप्रमाणे आपण नकाशाने आराखड्यांचा अभ्यास केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्ही जे मी प्रश्न तुम्हाला देणार आहेत ती प्रश्न तुम्ही तुमच्या वहीत लिहून आणायची आहे आणि माझ्याकडे ती तपासून घ्यायची आहे. जे आपण आतापर्यंत इतिहासाच्या साधनांचा अभ्यास केलेला आहे त्या इतिहासाच्या साधनावर मी तुम्हाला प्रश्न देते आणि त्या प्रश्नाची उत्तरे तुम्ही तुमच्या वहीत लिहून आणायची आहेत आणि ती तपासायची आहेत. म्हणजे आपल्याला कळतं की आपण जो आतापर्यंत शिकलेलो आहेत ते आपल्याला किती येते आणि पुन्हा आपण त्याचा सराव करायचा आहे. नाही आलं म्हणून नाराज व्हायचं नाही, पुन्हा तो पाठ वाचायचा आहे घरी जाऊन आणि त्यावरून त्या प्रश्नांची उत्तरे व्यवस्थित लिहून आणायची आहे. आपण एका वाक्यात उत्तरे लिहा. प्रश्न आहे एका वाक्यात उत्तरे लिहा. त्यामधील पहिला प्रश्न आहे इतिहासाच्या साधनामधील कोणते साधन आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहे. पुन्हा एकदा सांगते इतिहासाच्या साधनांमधील कोणते साधन आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहे. प्रश्न क्रमांक दोन लिखित साधनांची नावे लिहा. पुन्हा एकदा सांगते प्रश्न क्रमांक दोन लिखित साधनांची नावे लिहा. प्रश्न क्रमांक तीन अंदमान येथील सेल्युलर जेलमुळे कोणाच्या कार्याविषयीची माहिती मिळते. प्रश्न क्रमांक तीन अंदमान येथील सेल्युलर जेलमुळे कोणाच्या कार्याविषयीची आपणास माहिती मिळते. पुढचा प्रश्न क्रमांक चार निबंध माला हे मासिक कोणी सुरू केले. निबंध माला हे मासिक कोणी सुरू केले. प्रश्न पाचवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एप्रिल 1927 मध्ये कोणते पत्र सुरू केले. पाचवा प्रश्न मी पुन्हा एकदा सांगते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एप्रिल
1927 मध्ये कोणते पत्र सुरू केले? प्रश्न काळजीपूर्वक वाचायचे आहेत, त्याची प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे. इतिहासाच्या साधनांमधील कोणते साधन आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहे? इतिहासाच्या साधनांमधील दृक श्राव्य हे साधने आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहे. लिखित साधने कोणती आहेत? वृत्तपत्रे, नियतकालिके, परदेशी व्यक्तींच्या नोंदी, रेकॉर्ड्स, चरित्रे, आत्मचरित्रे, पुस्तके इत्यादी. अंदमान येथील सेल्युलर जेलमुळे आपणास स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवन कार्याविषयीची माहिती समजते. अंदमान येथील सेल्युलर जेलमुळे आपणास स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कार्याविषयीची माहिती समजते. पुढचा प्रश्न, निबंधमाला हे मासिक कोणी सुरू केले? निबंधमाला हे मासिक विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी सुरू केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एप्रिल 1927 मध्ये कोणते पत्र सुरू केले? प्रश्न पाचवा शेवटचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एप्रिल 1927 मध्ये बहिष्कृत भारत हे पत्र सुरू केले. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ही इतिहासाची साधने पाहिलेली आहेत. पुढच्या पाठामध्ये आपण इतिहासाची दुसरी साधने पाहणार आहोत. धन्यवाद.